कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय अंकुशनगर आपल्यासमोर महान भारतीय शास्त्रज्ञ सर जगदीशचंद्र बोस यांच्या शोध कार्याविषयी माहिती सादर करत आहे. जगदीशचंद्र यांचे पूर्ण नाव जगदीशचंद्र भगवानचंद्र बोस असे आहे. त्यांचा जन्म 30 नोव्हेंबर 1858 रोजी पूर्व बंगालमधील ढाका जिल्ह्यातील राणीखल या खेडेगावात झाला. लहानपणापासूनच जगदीशचंद्र आजूबाजूचा निसर्ग पाहायचे, निरीक्षण करायचे. निसर्गातील अनेक गोष्टी पाहून त्या अशाच का असा प्रश्न त्यांना पडे. त्यांचे वडील सुद्धा न कंटाळता त्यांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देत असे. झाडे, फुले, फुलपाखरे, भोवतीचा निसर्ग यांचे निरीक्षण करणे हा त्यांचा आवडता छंद होता. जगदीशचंद्र यांचे शालेय शिक्षण बंगालीमधूनच झाले. 1869 मध्ये इंग्रजी शिक्षणासाठी जगदीशचंद्र हे कोलकात्याला आले. 1879 मध्ये सेंट झेवियर्स कॉलेजमधून भौतिकशास्त्राची पदवी संपादन केली आणि नंतर ते इंग्लंडला गेले. तेथील ख्राइस्ट चर्च महाविद्यालयातून भौतिकी, रसायन, वनस्पतीशास्त्र आणि निसर्गविज्ञानाचा अभ्यास पूर्ण करून ते भारतात परत आले. या काळात त्यांना भौतिकशास्त्रज्ञ लॉर्ड रॅली यांचे मार्गदर्शन लाभले. भारतात परतल्यानंतर कोलकाता येथील प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून ते रुजू झाले. सन 1885 ते 1915 अशी 30 वर्ष भौतिकशास्त्र शिकवत असतानाच जगदीशचंद्रांनी विद्युत शक्तीवर संशोधन केले. विद्युत चुंबकीय तरंगाचा शोध घेऊन त्यांनी बॅटरी बनवली आणि या शोधाची कीर्ती सर्वदूर पसरली. जगदीशचंद्र बोस हे रेडिओ आणि मायक्रोवेव्ह ऑप्टिक्सच्या संशोधनात अग्रेसर होते. त्यांनी क्रिस्टल रेडिओ, क्रिस्टल डिटेक्टर यांचा शोध लावला. रेडिओ वेव्स शोधण्यासाठी सेमी कंडक्टर जंक्शन्सचा वापर करणारे बोस हे सर्वप्रथम होते आणि त्यांनी अनेक मायक्रोवेव्ह घटकांचे शोध लावले. हॉर्न अँटेना किंवा मायक्रोवेव्ह हॉर्न हा एक अँटेना आहे ज्यामध्ये बीममध्ये रेडिओ तरंगांना दिशा देण्यासाठी शिंगासारख्या आकाराची चमकणारी मेटल वेव्ह गाईड असते. 300 मेगाहर्ट्सपेक्षा जास्त UHF व मायक्रोवेव्ह फ्रिक्वेन्सीजमध्ये हॉर्नचा अँटेना म्हणून मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. जगदीशचंद्र यांचे वनस्पती विज्ञानात महत्त्वपूर्ण योगदान आहे. भारतीय उपखंडात प्रायोगिक विज्ञानाचा त्यांनी पाया घातला. त्यांनी स्वयंचलित रेकॉर्डर तयार केले जे झाडाच्या लहान हालचालीही नोंदवू शकतात. त्यांनी त्याला पॉवर ऑफ फिलिंग्स असे म्हटले. वनस्पतीच्या वाढीचे मोजमाप करण्यासाठी क्रेस्कोग्राफ नावाचे उपकरण जगदीशचंद्र यांनी शोधले. 20व्या शतकाच्या उत्तरार्धात या उपकरणाचा शोध लागला. वनस्पतीमध्ये अन्नरस ऊर्ध्व दिशेने म्हणजेच वरच्या दिशेने वाहून नेले जातात. या क्रियेत विद्युत यांत्रिकी स्पंदनाचा सहभाग असतो आणि ही स्पंदने क्रेस्कोग्राफ या उपकरणाने मोजता येतात. विविध प्रकारच्या बाह्य उद्दीपनामुळे म्हणजेच उष्णता, थंडी, प्रकाश, विद्युत इत्यादीमुळे या स्पंदनांच्या गतीत फरक पडतो असे त्यांनी दाखवून दिले. त्यांनी सिद्ध केले की प्राण्यांप्रमाणेच वनस्पतींनाही संवेदना असतात. इतकेच नव्हे तर सुमधुर संगीताचा वनस्पतीच्या वाढीवर परिणाम होतो. त्यांची वाढ चांगल्या प्रकारे होते व कर्कश आवाजात त्यांची नीटशी वाढ होत नाही हे देखील त्यांनी सिद्ध केले. जगदीशचंद्र बोस यांनी सन 1917 कोलकाता येथे बोस रिसर्च इन्स्टिट्यूट नावाची संस्था स्थापन केली व एक मुखपत्रही सुरू केले. बोस यांनी वनस्पतीविषयक अनेक पुस्तके लिहिली. इरिटेबिलिटी ऑफ प्लांट्स, इलेक्ट्रोफिजिओलॉजी ऑफ प्लांट्स, ट्रॉपिक मूव्हमेंट अँड ग्रोथ ऑफ प्लांट्स, द नर्वस मेकॅनिझम ऑफ प्लांट्स, प्लांट रिस्पॉन्सेस, द फिजिओलॉजी ऑफ फोटोसिंथेसिस, द मोटर मेकॅनिझम ऑफ प्लांट्स, रिस्पॉन्सेस इन द लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग, लाईफ मूव्हमेंट ऑफ प्लांट्स ही त्यांनी लिहिलेली पुस्तक. जगदीशचंद्र बोस यांना अनेक पुरस्कार देखील मिळाले. त्यापैकी 1903 कंपेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ इंडियन एम्पायर, 1911 कंपेनियन ऑफ द ऑर्डर द स्टार ऑफ इंडिया, 1917 नाईट बॅचलर आणि 1920 रॉयल सोसायटीचे फेलो म्हणून त्यांना निवडले. वनस्पतींना माणसासारख्या संवेदना असतात असे महत्त्वपूर्ण संशोधन विज्ञान जगतात करणारे आणि जागतिक स्तरावर कीर्ती मिळवणारे असे भारतीय महान शास्त्रज्ञ डॉक्टर जगदीशचंद्र बोस यांचा मृत्यू 23 नोव्हेंबर 1937 रोजी झारखंड राज्यातील गिरिडीह या ठिकाणी झाला. अशा या महान शास्त्रज्ञास मानाचा मुजरा. धन्यवाद.